मीरा मीरा काय झालंय? सांग ना काय झालंय? एक मिनिट, काय चाललंय? तू इथे काय करतेस? का केलं तुम्ही असं? दुसऱ्यांचा आनंद बघवत नाही ना तुम्हाला? अहो आता तरी पिच्छा सोडा आमचा. मीरा मीरा काय झालंय नेमकं सांग ना मला, काय झालंय? विचार विचार ना या कोको मॅम ना यांनी काय केलंय. मल्हार आपलं इन्व्हेस्टमेंट डील पळवून नेलं यांनी. इन्व्हेस्टमेंट डील कसलं रे? तुझं स्वप्न होत ते, तुझं स्वप्न चोरलं या बाईने. एक्सक्यूज मी, स्वप्न ही स्वप्न असतात, त्यावर कोणाचाही हक्क नसतो. हा आता कोणी कुठलं स्वप्न बघावं, कोणी कसलं स्वप्न बघावं, ह्याच्यावर लिमिटेशन्स मात्र नक्की असतात. बघा म्हणजे जर का उद्या गाढवाने ठरवलं की त्याला उंच आकाशात उडायचंय आणि सगळ्यांनी त्याची ती इच्छा पूर्ण करावी असं वाटत असेल, तर मग गाढवात आणि यांच्यात फरक काय? माझ्या नवऱ्याबद्दल वाईट साईड बोललेलं ना, मी खपून घेणार नाही. वाईट साईड हे तर काहीच नाही. नवीन व्हेंचर सुरू होऊ दे, मग बघ कशी मल्हारला त्याच्यात भरडून काढते. मल्हार शिल्लकच राहणार नाही. का करू असं? मी मी हात जोडते हवं तर. त्याने काहीही होणार नाहीये मीरा. हा काय प्रकार आहे? ही काय माणूस की झाली का? ही कुठली पद्धत आहे बिझनेस करण्याची मॅम? मॅम आम्ही तुमच्या सगळ्या नियम आणि अटी पूर्ण केल्या होत्या. आपण एकमेकांबरोबर इन्व्हेस्टमेंटची डील केली होती मॅम, आणि आता तुम्ही शब्द मागे फिरवताय. हे का केलं तुम्ही मॅम? म्हणजे प्रामाणिक माणसांनी या जगात जगायचंच नाही का? खोट्या माणसांची दुनिया आहे काही फक्त. एक मिनिट मल्हार, प्लीज कूल डाऊन. आफ्टर ऑल हे सगळं तुझ्यासाठीच चाललंय. ओके, आय मीन आय नो मीरा इज इक्वली गुड, नो डाऊट अबाउट इट, बट मल्हार आय वॉन्ट यू इन माय सलॉन टिया. आणि तू कोको बरोबर अग्रीमेंट मध्ये आहेस, सो आय हॅव टू गो विथ कोको. मला कोको बरोबर डील करावंच लागेल. सी माझ्या बिझनेस पॉइंट ऑफ व्ह्यूने विचार कर प्लीज. तसं असेल तर मी तुमच्याकडे काम करणारच नाही. मल्हार ही चूक तर तू करूच शकत नाहीस. तुला मी सांगेन तिथे आणि मी सांगेन तेव्हा काम करावंच लागेल. मॅम का काय वाईट केलंय मी तुमचं? कधी तुमच्या बिझनेसच्या आड आले नाही. ऑलरेडी माझं घर, माझा नवरा सगळं गहाण ठेवलंय तुमच्याकडे तरी. मीरा मीरा इमोशन्स वर बिझनेस नाही चालत ग, प्लीज ट्राय अँड अंडरस्टँड हियर. हा आणि अशी भीक मागायची हौस असेल तर एक काम कर, माझ्या सलॉनच्या बाहेर भीक मागायला बस. कसं आहे माझ्या इथे खूप श्रीमंत क्लायंट्स येतात ना, मग त्यांच्याकडून काही भीक मिळते का? आणि मग त्यातूनच तुझं घर सोडून टाक. मॅम मीरा 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 ऐक ना, हे बघ जाऊ दे हे सगळं. माझ्यासाठी तू महत्वाची आहेस, आपलं एकत्र असणं महत्वाचं आहे. आणि तू माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहेस मला, म्हणूनच ते सगळं करतेय मी. जाऊ दे सोड हे, आपण जाऊया घरी चल. वेड आहेस का तू? काम कर जाऊन, घर सोडवायचंय ना. मला प्लीज मीरा काय ग तू घरी नाही गेलीस? मीरा काय ग तू पण, तो इन्व्हेस्टर गेला म्हणून तू याशी बसली आहेस का? अगं ठीक आहे ना मीरा, सोड ना आता. अगं एक संधी गेली म्हणून काय झालं, आपण आणखीन संधी शोधूया. हा आपण आपल्या मनाला फक्त समजवत असतो मला. सुखाचे दिवस आता येतील आता येतील असं काही होत नसतं.
इतकी संधी चालून आली होती चांगली, काय झालं? मीरा आपल्याला माहिती आहे ना, कोको मॅम कशात माहिती आहे ना, त्या माणसांच्या नादी लागून काय होणार आहे का? नाही ना. हे बघ ऐक माणसं, आपण शोधूया दुसरा इन्व्हेस्टर शोधूया. काही गरज नाहीये मल्हार. मॅम प्लीज प्लीज तुम्ही आमच्या मध्ये पडू नका. मीरा चल. मल्हार 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 वेट अ मिनिट. लिसन आय एम विथ यू गाईज. मीरा विल एक्सप्लेन यू. मल्हार हे सगळं नाटक होतं. हे सगळं नाटक केलं आम्ही. कोको मॅम समोर सुद्धा जे काही होतं ते नाटकच होतं. आरोही मॅम ना तूच हवा होता सलॉनमध्ये. मग मी पण ठरवलं आता कसंही करून कोको मॅमच्या कॉन्ट्रॅक्ट मधनं तुला सोडवायचं. म्हणजे हे सगळं नाटक. तू फसलास ना, मग असंच कोको मॅम सुद्धा 100% यात फसले असतील. आता आपल्याला कसंही करून कोको मॅमच्या डोळ्यावर अहंकाराची झापडं निर्माण करायची. म्हणजे काहीही करून एक्साइटमेंट मध्ये त्या नवीन कॉन्ट्रॅक्टवर सही करतील. येस मीरा यू आर ऍब्सोल्युटली राईट. कोको एक्साइटमेंट मध्ये येऊन मल्हार सोबत असलेलं कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल करून टाकेल. अँड देन विल गो फॉर न्यू कॉन्ट्रॅक्ट जे फक्त आणि फक्त तुझ्यात माझ्यात आणि मल्हार मध्ये असेल. एक्सक्यूज मी वेट अ मिनिट. हे हाय कोको. कोको आय वॉन्ट टू टेल यू समथिंग. कोको आपण सगळे ओल्ड कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल करून नवीन सॅलॉनसाठी नवीन कॉन्ट्रॅक्ट करूया. शो मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. ग्रेट. सो सगळ्या स्टाफसोबतचे आपण ओल्ड कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल करूया आणि नवीन कॉन्ट्रॅक्ट करूया. यु नो नवीन कंपनीसोबत नवीन कॉन्ट्रॅक्ट. आपण उद्याच हे सगळं करूया का? हो चालेल ना, लवकरात लवकर करूया. मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. Fantastic. See you then. Bye. Done. Thank you so much, ma'am. You're welcome. भाजलेला अजून दुखतंय का? दे. आता दुखत नाहीये. प्रेमाने फुंकर मारतोयस ना, मलम लावल्यासारखं वाटत. येऊ का? ये ना. ये नाही. काय तू? मीरा आज सकाळी जे काही झालं ना ते मनाला लावून घेऊ नकोस. आणि मीरा मल्हार खचून जायची काहीही गरज नाही. म्हणजे कदाचित आपल्याला यश थोडं लेट मिळेल पण थेट मिळेल. आणि मला खात्री आहे सत्याचा खऱ्याचा हा विजय होणारच. हो ऍक्च्युली दादा तू जे काही म्हणतोयस ना ते मलाही पटतंय. मिळेल म्हणजे लेट मिळेल पण थेट मिळेल. आणि जोपर्यंत मिळत नाही ना तोपर्यंत आपण सुद्धा हार मानायची नाही, आपण सुद्धा लढायचं. करेक्ट. आणि हो तुम्हाला दोघांना एकमेकांची साथ आहे ना म्हणजे सगळं चांगलंच होणार. करे चला झोप आता. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. हे बघ आपण करायला एक जातो आणि होतं काहीतरी भलतच. आणि खरं सांगू का आपल्या आयुष्यात गेले काही दिवस एवढं काही काही घडतंय ना मला आता भीती वाटते. हे बघ सगळं ना कन्फर्म होऊ दे मग आपण सांगू ना. तू एवढी मेहनत घेतेयस त्यात माझ्यामुळे ना मिठाचा खडा नको पडायला. सगळं एकदा कन्फर्म होऊ दे, आपण सगळ्यांना सांगूया, आनंदाने सांगूया. द्या
आई काय करते? काही नाही, जरा थोडस स्वयंपाक. मी करते ना, द्या. नको. कालच तुझा हात भाजलाय ना ग, लगेच काय कामाला लागतेस. नाही नाही, तू आराम कर. शिवाय काल जे काय झालं ते असो, मी फार काही करणार नाहीये. मल्हारच्या आवडीची एक भाजी करते आणि थोडासा भात लागते. जा तू आराम कर. करू नका. मी नको, मी म्हटलं ना तुला आराम कर म्हणून. तू जा, मी चहा घेऊन येते तुमच्या. जा जा, मी चहा घेऊन येते. मल्हार, आपलं ठरलंय कोणाला सांगायचं नाहीये, पण काय? मी काय म्हणते, आपण आईंना तरी सांगूया का? नाही म्हणजे जे काय झालंय ना त्याचं सगळ्यांनाच खूप वाईट वाटलंय. कोणी दाखवत नाहीये पण सगळ्यांना वाईट वाटलंय, आणि त्यात आईंना तर खूपच जास्त. तुला माहिती, मला कळतंय आई काय करतायत. मला बरं वाटावं ना म्हणून त्या किचनमध्ये आहेत केव्हापासून. तुला माहिती, तुझ्यासाठी तुझ्या आवडीची भाजी बनवत आहेत त्या. त्यांना सांगूया ना आपण की डील आपल्यालाच मिळणार आहे. मीरा, हे बघ, मला तुझी घालमेल समजतीये, पण मला असं वाटतं ना मीरा, कोको मॅमची सही होईपर्यंत ना आपण थांबायला हवं. मल्हार, त्यांना सांगितल्यावर आपल्याला त्यांचे आशीर्वादच मिळणार आहेत. सांगूया ना प्लीज. काय करताय? अरे काय? आई, तुम्हाला एक सिक्रेट सांगायचंय. अरे बापरे, आता काय, आता काय सांगायचंय? आई ऐक, तर तू सिक्रेट आहे, कुणालाही कळू द्यायचं नाहीये. कुणालाही? बरं सांगा ना मग आता काय. त्याच्या इन्व्हेस्टर होत्या ना, ज्या आपल्या सलॉन मध्ये इन्व्हेस्ट करणार होत्या, ती डील अजूनही तशीच आहे, काही रद्द झालेलं नाहीये. हो, आरोही मॅमना मल्हार त्यांच्या सलॉन मध्ये हवा होता. कसं बस त्यांना कन्व्हिन्स केलंय की मल्हार आणि मी मिळून राणीमी होणार चालवणार आहोत. मी त्यांना शब्द दिलाय की मी कोको मॅम कडून मल्हारला सोडवून आणेन. होय, बरोबर बोलतीय ती. त्यामुळे आई वेगळा प्लॅन केलाय आणि सगळं त्यानुसारच चाललंय. आरोही मॅम कोको मॅम कडून एक कॉन्ट्रॅक्ट साईन करून घेणार आहे. मल्हार आणि इतर स्टाफचे जुने कॉन्ट्रॅक्ट रद्द होणार आहेत, आणि त्याच्यात असं असेल की राणी मी होणारचे मालक मी आणि मल्हार असू, आणि ह्याच्यावर कोको मॅम न बघता सही करतील. नाही नाही, एक मिनिट, ती कोको आहे ना ती खूप हुशार आहे. तुम्हाला वाटतंय ती 9 वाजता सही करेल? सध्या आम्हाला नंबायला कोको मॅम इतक्या उतावळ्या झाल्या आहेत ना की त्या कधी एकदा कॉन्ट्रॅक्ट करतात असं झालंय त्यांना. त्यामुळे त्या नादात त्या न बघता सही करतील. आई, हे बघ, शेवटी देवाची जी इच्छा असेल तेच होणार आहे. आई, हे बघ, आम्हाला माहिती आहे आम्ही जे काही करतोय ते चुकीचं करतोय, पण दुसरा कुठला पर्यायच नाही अगं. मल्हार, नको काळजी करूस. एखादी चांगली गोष्ट करण्यासाठी जर आपण खोटं बोलत असू ना, तर ते खोटं खोटं नसतं. मला माहिती आहे तुम्ही नक्की यशस्वी व्हाल, माझी खात्री आहे. आई, या वेळेला तरी नीट ऐकलेस ना? माझा माझ्या कानांवर पूर्ण विश्वास आहे आजी. बरं काय करणार आहेत ते? मी एवढंच ऐकलं की तिने कुठल्या तरी कागदपत्रांवर सही केली ना की यांचं काम होणार आहे. कागदपत्रावरती सही म्हणजे कागदपत्रांमध्ये काहीतरी गडबड करणार हे दोघं मिळून, आणि त्या कोकोला वेगळे कागदपत्र दाखवणार आणि त्यावर तिची सही येणार, असा काहीतरी प्लॅन असावा यांचा. जी, हो खरंच हुशार आहात तुम्ही. तुझा गुण लागलाय ना, 4 पावसाळे जास्त बघितलेत मी. बघतेस काय माझ्याकडे, तर कोकोला फोन लाव आणि कळव तिला. हॅलो. हॅलो, गुड मॉर्निंग, वेलकम टू द कोको सलॉन. थँक्यू. प्लीज प्लीज वेलकम. थँक्यू. आय होप तुम्ही सगळं अग्रीमेंट आणली असेलच. येस, ऑफकोर्स. आय एम व्हेरी पर्टिक्युलर इन माय वर्क. आरोही चांगल्या कामासाठी कधीच उशीर करत नाही. काय बाई आहे ही, हिच्या कामासाठी फोन करते आणि फोनच उचलत नाहीये. तू पण काय वेडी आहेस का? अगं, तुझा नंबर तिला माहितीये म्हणून ती उचलत नसेल. तू घरच्या लँडलाईनवर लाव ना फोन तिला. अनोळखी नंबर बघितला की पटकन उचलतात लोक. झालं कर.
बरोबर बोलते, असंच करते. सो टुडे इज इम्पॉर्टंट डे, आपल्याला एक महत्वाचं काम करायचंय. येस, आणि सगळ्या स्टाफचं आणि मल्हारचं आपण ऍग्रीमेंट रिन्यू करतोय, राईट? येस, जस्ट अ रुटीन पेपर वर्क. नवीन अग्रीमेंट करायचं असेल तर वी हॅव टू कॅन्सल ओल्ड अग्रीमेंट. यु नो कंपनी पॉलिसी. उचल बाई, नाही तर मल्हार भाऊजींच्या जाळ्यात अडकशील. उचल. सॉरी, एक्सक्यूज मी. या, प्लीज कंटिन्यू. सो ॲज अ सेट, वी आर गोईंग फॉर न्यू अग्रीमेंट बिकॉज त्यात मल्हारसाठी आपल्याला काही नवीन रूल्स ॲड करावे लागतील. येस ऑफकोर्स, मी तर म्हणते मल्हारसाठी आपण अजून टाईट रूल्स करायला हवेत, कारण तर आणि तरच तो लाईफ लाँग आपल्या सलॉनमध्ये काम करत राहील. आफ्टरऑल मल्हार हा लंबी रेसका घोडा आहे आणि त्याच्याच जीवावर तुम्ही आमच्या सलॉनमध्ये इन्व्हेस्ट करायला रेडी झालात, इफ आय एम नॉट रॉंग. येस ऑफकोर्स. एक्सक्यूज मी. हॅलो. हा तर कोकोचा आवाज आहे. हॅलो हॅलो कोकोने लँडलाईनवर फोन केला आहे, म्हणजे इथून कोणीतरी तिला फोन केला असणार. हे नक्की वैशालीचंच काम आहे. अरे देवा, म्हणजे वैशालीने मल्हारबाबत सगळं कळवलं असेल का तिला? मी आता कोकोकडे जाते, कुणाला काहीही सांगू नका. तिथे जाऊनच त्यांना अडवावं लागेल, दुसरा पर्याय नाही आपल्याकडे, कळलं? वेलकम मल्हार, वेलकम. अरे आम्ही दोघी तुझीच तर वाट बघत होतो. आजचा दिवस किती महत्वाचा आहे, हो की नाही? आणि आजच्या दिवशी आमचा स्टार परफॉर्मर असायलाच हवा. आफ्टरऑल हे सगळं तुझ्या जीवावरच तर चाललंय, हो की नाही? येस ऑफकोर्स, बिकॉज या प्रोजेक्ट मध्ये मल्हार इज प्लेइंग इम्पॉर्टंट रोल. आफ्टर ऑल ही इज अ हिरो. मल्हार आहे म्हणूनच तर मी इन्व्हेस्टमेंट करायला तयार झाले. मॅम, तुम्ही जे काही करताय ना ते खूप चुकीचं आहे. ते तू नाही आम्हाला सांगायचं, कारण आता कोकोचा तू गुलाम आहेस. गुलाम, गुलामाने फक्त मालकाचं ऐकायचं असतं. स्वतःचं डोकं वापरून वेगळे प्लॅन शिजवायचे नाही, कळलं? आता जर न पाहता अशीच गेले तर परत कुठे गेलेली हीच असं विचारतील. काय कटकटे प्रचंड कंबर दुखती अचानक कोणासू का? मग घ्या ना बाम बीम काहीतरी लावून घ्या आणि आराम करा. तुम्ही लावून देणार ते पर्स करती ठेव बाजूला. आई काय तुम्ही पण ना, कपाटात बाम ठेवलाय तो घेऊन ये. भयंकर दुखतीये माझी कंबर. आई आई ग आई, नाहीये कपाटात तिकडे बाम. आई आई आई
तुम्ही काय मला मूर्ख समजलात का? प्रत्येक वेळेला तुमचं सलॉन बंद पाडण्यासाठी मी प्रत्येक वेळेला प्रयत्न केले आणि ते तुम्ही हाणून पाडलेत. आणि प्रत्येक वेळेला एकदम वेगळ्या कॉन्फिडन्सनी माझ्यासमोर उभे राहिलात. तर तुम्हाला काय वाटलं, तुम्ही जिंकलात? नो गाईज, तुम्ही जिंकू शकत नाही, कारण सरड्याची धाव कुंपणापर्यंतच असते, नाही का? आणि आजही कोकोच जिंकणार. तुमचे कुठलेच डाव माझ्यासमोर टिकणार नाहीत, कळलं ना? कोको मॅमना काहीतरी कळलं असणार आहे आणि नक्कीच यात वैशू वहिनींचा हात असेल. काही शेवटचं बोलायचं आहे का तुम्हाला?